हेलो फ्रेंड्स, आपले यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अप इलिमेंट म्हणजे पीरियड टेबल मध्ये जे 118 इलिमेंट आहेत त्या प्रत्येक इलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला सहजासहजी लिहिता यावं यासाठी आपण एक सुपर ट्रिक इथं पाहणार आहोत। तर त्यासाठी आपला अगोदर काय माहीत असणं आवश्यक आहे, तर टोटल ऑर्बिटल किती असतात, एस पी डी एफ आणि त्यांच्यामध्ये ह्या ज्या सबशेल आहेत, एसमध्ये एकच ऑर्बिटल असतं जे स्पेरिकल शेप आहे, पीमध्ये पी एक्स पी वाय पी जेड असे तीन ऑर्बिटल असतात, डीमध्ये पाच असतात आणि एफमध्ये सात ऑर्बिटल्स असतात। ईच ऑर्बिटल कॅन अकोमोडेट टू इलेक्ट्रॉन्स, प्रत्येक ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, दोन। एसमध्ये किती ऑर्बिटल आहेत, एकच आहे, दोन इलेक्ट्रॉन बसणार। पीमध्ये कसं असतं तर तीन असतात, पी एक्स पी वाय पी जेड हे आपण पाहिलेलं आहे। तीन ऑर्बिटल जर असतील तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असे सहा बसतात, म्हणून पी मध्ये सहा, डी मध्ये असे पाच ऑर्बिटल असतात, दहा इलेक्ट्रॉन बसतात, एफ मध्ये चौदा। ह्या आपल्या बेसिक माहीत असणं आवश्यक आहे जे आपल्याला अगोदर झालेलं आहे। त्याच्यानंतर आपला आणखी एक गोष्ट जी करावी लागते, जर आपल्याला नॉर्मल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहायचं असेल विदाउट ट्रिक जर लिहायचं असेल तर आपल्याला अवभव प्रिन्सिपल नुसार या एनर्जी लेवल ची डायग्राम काढावी लागते कच्ची आणि त्याच्यानुसार परत इलेक्ट्रॉन भरावे लागतात। तर ते न करता म्हणजे हे अवभव प्रिन्सिपल, त्या प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रॉन भरावे लागतात आणि त्या एनर्जी लेवल त्या अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतात। मग हे पाठ करावं लागते किंवा परत एकदा लिहावं लागते, वन एस टू एस टू पी, ते न लिहिता डायरेक्ट आपल्याला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिता यावं यासाठी हा फॉर्म्युला, याच्यावरूनच हा फॉर्म्युला काढला आहे। तो कसा काढला आहे बघा, पहिल्यांदा काय केलं आपण, एस पी डी एफ असं एक नंबरिंग दिलं, वन टू थ्री फोर असं नंबरिंग दिलेलं आहे, म्हणजे एसला वन नंबर दिला, पीला दोन, डीला थ्री आणि एफला फोर असे नंबर दिले। आता काय करायचं बघा, आपल्याला हे जे एनर्जी लेवल्स आहेत त्यांचा फॉर्म्युला दहा सेकंदात आपल्याला लिहिता आला पाहिजे, त्या पद्धतीने करायचं आहे। आणि मग काय करायचं आपण, तर हे जे आहे एस डबल लिहायचं, परत पी एस पी एस हे दोनदा लिहायचं, म्हणजे पी एस पी एस, ओके, पी एस पी एस हे दोनदा लिहिलं, पहिल्यांदा एस डबल लिहिलं, परत पी एस पी एस दोनदा। आता काय करायचं, परत डी पी एस डी पी एस डी पी एस डी पी एस, ओके, हे पाठीमागून इकडे येस। आता काय लिहिणार सांगा तुम्ही, एफ डी पी एस एफ डी पी एस एकदा, एफ डी पी एस परत दोनदा, इथपर्यंत आपल्याला लिहिलं, हे आपल्याला असं लिहायचं आहे, ओके। एस एस डबलला लिहिलं पर्यंत ह्याला याला स्टार करतो, एस एस दोनदा लिहिलं, त्यानंतर पी एस पी एस दोनदा लिहिलं, त्यानंतर डी पी एस डी डी पी एस डी पी एस दोनदा लिहिलं, त्यानंतर एफ डी पी एस ते दोनदा लिहिलं, अशा पद्धतीनं आपला हा फॉर्म्युला सेट करायचा। आता नंतर एसला नंबरिंग देत असताना वनपासून सुरुवात करायची, म्हणजे वन एस, ओके, वन एस, नंतर हे टू एस, म्हणजे वन टू, इथं थ्री एस, इथं फोर एस, म्हणजे एसची नंबरिंग कुठून चालू करायची, वनपासून, वन एस टू एस, जिथं एस आहे तिथं आपण नंबरिंग देत जायचं, त्यानंतर इथं एस आहे फोर, नंतर इथं फाईव्ह एस, हे आहे सिक्स एस आणि हे आहे सेवन एस, एट एस, परंतु मी याला काढून टाकतो कारण एट एस पर्यंत इलेक्ट्रॉन आपली भरावं लागत नाही, ओके। त्यानंतर आता पीला आपल्याला नंबरिंग द्यायचं आहे, पीला आपण किती नंबर दिला, दोन, म्हणून टू पी, सुरुवात बघा पीची सुरुवात, पी पहिला पी कुठं इथं आला, पीची सुरुवात किती द्यायची, दोन नंबरिंग चालू करायची, टू पी, थ्री पी, त्यानंतर फोर पी, नंतर फाईव्ह पी, नंतर सिक्स पी आणि इथं सेवन पी, अशा पद्धतीनं आपल्याला नंबरिंग द्यायचं पीचं। आता तुम्ही सांगा डीला काय नंबर देणार, डीला थ्री पासून नंबर द्यायचा, म्हणजे पहिला डी कुठं आहे शोधायचा, पहिला डी इथं आहे, इथं कुठे डी दिसतोय का, नाही, त्याला थ्री डी, नंतर याला फोर डी, याला फाईव्ह डी आणि याला सिक्स डी, ओके। आता तुम्ही सांगा एफला काय करणार, एफला नंबरिंग देत असताना एफ कुठं आहे, एफ फोर पहिल्यांदा येणार आहे, इथं डायरेक्ट फोर आहे आणि इथं फाईव्ह एफ आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे। आता आपल्याला माहित आहे एसमध्ये किती बसतात, दोन, पीमध्ये सहा, डीमध्ये दहा, एफमध्ये चौदा। आता याच्या सहाय्यानं आपण फक्त इलेक्ट्रॉन भरत जायचे, कुठलाही इलिमेंट तुम्हाला दिला, फॉर एक्झाम्पल आयोडीन दिला, आयोडीन ॲटॉमिक नंबर 53 आयोडीनचा ॲटॉमिक नंबर आहे, आपले इलेक्ट्रॉन भरायचे कितीपर्यंत भरायचे,
53. एस मध्ये किती बसतात? 1s2 2s2, 2 2 4 झाले. पी मध्ये 6 10 झाले. हे 2 12, त्यानंतर इथं 6, इथं 2. इथं जर आपण बघितले तर अजून आपलं भार लागणार आहे 3d 10, 4p 6. बघूया आपण 2 2 4 10 10 2 12 12 6 18 19 20 20 10 30 30 6 36 इलेक्ट्रॉन झाले. हे 38 38 10 48 48 ना आपलं आणखी किती राहिले? फक्त आता 3 2 5 राहिले. तर 5 पैकी हे आपल्याला हे 5p 5 असं आपल्याला असेल आणि 6s 0 असेल. म्हणजे इथपर्यंत आपलं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे कोणाचं येणार आहे? तर आयोडीनचं कॉन्फिगरेशन लिहित असताना त्याच्या पुढचं आपण काढून टाकणार. ठीक आहे, त्याच्या पुढं आपल्याला